हॅलो फ्रेंड्स आज आपण निफ्टी बद्दल जाणून घेऊ की निफ्टी मध्ये काय मूव्ह बघायला भेटू शकते हा व्हिडिओ निफ्टी अनालिसिस फॉर टुमॉरो आहे जर आपण निफ्टी बद्दल बोलू तर निफ्टीचा चार्ट चार बघितल्यावर आपण बघू शकतो की इथे वर पासून डाऊन फॉल बघायला मिळत आहे निफ्टीच्या बद्दल जर बोलू तर प्रिव्हियस क्लोज बघायला मिळते अठरा हजार एकशे सात रुपये पंच्याऐंशी पैसे त्यानंतर इथे ओपनिंग झाली आहे थोडीशी पॉझिटिव्ह साइडला ते आहे अठरा हजार एकशे पंधरा रुपये साठ पैशांवर याचा मागचा दिवसचा चार्ट जर बघू तर त्यामध्ये एकशे पन्नासच्या लेवलच्या मार्केटमध्ये रिडक्शन झालं आहे इथे मार्केट एका हाय पॉइंट वर गेला आहे तो आहे अठरा हजार एकशे पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस पैसे यानंतर मार्केट नेगेटिव्ह मूव्ह मध्ये गेला आहे आणि हा नेगेटिव्ह मूव्ह कंटिन्यू राहून मार्केट अठरा हजार शो सोळा रुपये वीस पैशांवर शो करत आहे याचा फिफ्टी टू वीकचा हाय बद्दल जर बोलू तर तो आहे अठरा हजार आठशे सत्याऐंशी रुपये साठ पैसे आणि फिफ्टी टू वीकचा लो आहे पंधरा हजार एकशे त्र्याऐंशी रुपये चाळीस पैसे तर चला याचा डिटेल अनालिसिस करून घेऊ आपल्या चार्टवर यासाठी आपण जाऊ एंजल वनच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर बॉटमला आहे डिस्कवर त्यावर टॅप करू नंतर टॉपला आहे इन्स्टॉल रेट त्यावर टॅप करून इथे बाय डिफॉल्ट निफ्टीचा चार्ट लागला असतो इथे जर आपण निफ्टी बद्दल बोलू तर निफ्टीमध्ये पुढचं काय इम्पॉर्टंट लेवल राहू शकतो तर इथे जसं आपल्याला बघायला मिळत आहे अठरा हजारचा आजूबाजूला तर इथे तो इम्पॉर्टंट लेवल ऑफ सपोर्ट बनलेला आहे आणि खूप वेळपासून अठरा हजारच इम्पॉर्टंट लेवल ऑफ सपोर्ट राहिला आहे अठरा अठरा हजारवर वर एका चांगला सपोर्ट बघायला मिळत आहे इथे आपण अठरा हजारच्या लेवलला मार्क करून घेऊ सपोर्टसाठी हा एक चांगला लेवल आहे खालीसाठी यानंतर वरचा लेवल होऊन जातो अठरा हजार एकशे पन्नासचा पहिला लेवल आणि अठरा हजार दोनशेचा दुसरा लेवल हे दोघेही एक चांगलं रिझेक्शन पॉईंट बनलेले आहेत अठरा हजारच्या लेवलपासून जेव्हा जेव्हा तुम्ही मार्केट बघितलं असेल तेव्हा अठरा हजारच्या लेवलपासून पासून इथे तुम्हाला वर साइडचा चा मीन्स अपवर्ड मुवमेंट बघायला मिळत आहे इथे अठरा हजारच्या लेवलचा सपोर्ट बनवून मार्केटमध्ये अपवर्ड साइडचा मोमेंट दिसत आहे आणि अठरा हजार दोनशेचा चा, चा पासून रिडक्शन ही बघायला मिळत आहे तर इथे निफ्टीमध्ये अठरा हजारचा सपोर्ट आहे आणि अठरा हजार दोनशेचा रेसिस्टन्स इथे तुम्हाला कोणत्याही पॉइंटवर जर असं वाटत आहे की मार्केट वर जाणार आणि तुम्ही त्या पॉइंटवर एंट्री करू शकता त्यासाठी इथे बॉटमला आहे बाय कॉल त्यावर टॅप करायचं स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करायची लॉट साईज एंटर करायचा मार्केट किंवा लिमिट ऑर्डर टाईप सिलेक्ट करायचं इथे याला एंट्रा डे ठेवूया आणि आपल्या आपल्याला सेम डे बाईंग आणि सेम डे सेलिंग करायची आहे मग बायवर टायप करायचं नंतर कन्फर्म बायवर टायप करायचं आपला ऑर्डर एक्झिक्यूट होईल जाईल त्याचप्रकारे जर तुम्हाला वाटत आहे की मार्केट अजून खाली येऊ शकतो तर तुम्ही बायपोटचा ऑप्शन चूज करू शकता आणि मार्केट निगेटिव्ह झोन मध्ये असूनही तुमचा सेलिंग पोझिशन बनवू शकता आणि इंस्ट्रा ट्रेडच्या प्लॅटफॉर्मला यूज करून ट्रेड करू शकता इथे तुम्ही इंडिकेटरलाही यूज करू शकता आणि इथे तुमचा जो पण प्रॉफिट आणि लॉस चा पोझिशन आहे तो तुम्ही इथे वर बघू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या वॉचलिस्टलाही इथून चेक करू शकतात जर तुमच्याकडे एंजल डीमॅट अकाउंट नाही आहे तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करू शकतात आणि स्टॉक मार्केटमध्ये इझिली तुमच्या इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकतात होप सर तुम्हाला कळाला असेल की हा सगळा प्रोसेस कसा करायचं जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा